मिलमध्ये होणारं बाबासाहेबांचं स्मारक याचं उद्घाटन आम्ही करणार असे प्रतिपादन संजय बनसोडे यांनी केलंय. आज राज्याचे पर्यावरण पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी 14 एप्रिल 2023 मध्ये मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन आम्ही करणार असं प्रतिपादन केलं. आणि कार्यविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला होता की निसर्ग आपत्ती व्यवस्थापनवर स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं. यावरती राज्यमंत्री म्हणाले की आम्ही पूरग्रस्त लोकांपर्यंत 10,000 मदत पाठवली आहे आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये थोड्याच काही दिवसांमध्ये सविस्तर बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुर्गे अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आरक्षण परिषद नांदेड येथे आयोजित करण्यात आली. आज 31 जुलै 2021 रोजी मी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. या संघटनेचा राज्य महासचिव आहे डॉक्टर उत्तम सोनकांबळे आणि मी गेली 18-20 वर्षापासून या संघटनेमध्ये सातत्यानं काम करतो आणि संघटना मोठी करण्यासाठी माझा खूप हातभार या ठिकाणी लागलेला आहे. बंधूंनो, मी नक्की एवढं सांगणार की आज जो माझा सत्कार आदरणीय भारतजी वानखेडे साहेबांनी या ठिकाणी घडून आणला आणि या राज्याचे राज्यमंत्री आदरणीय संजयजी बनसोडे साहेब स्वतः आमचा सहपत्नीसह येऊन या ठिकाणी सत्कार केला, मी त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच सांगतो की आता सेवानिवृत्त झाल्यानंतर हो हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे पदोन्नतीच्या आरक्षणाचा आणि इतर काही मागण्या असतील बहुजन आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी मी बैठका आणि विभागीय आरक्षणाला सातत्यानं पुढे राहून ह्या आरक्षण आयोजित करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये झंझावात निर्माण करणार आहे की मागासवर्गीयावरती आणि कर्मचारी अधिकाऱ्यावरती आणि आपल्या समाजावरती जो अन्याय होईल त्या ठिकाणी मी आवाज उठवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करणार आहे. मी सेवानिवृत्त जरी सेवेमधून झालो तरी मी सामाजिक कामामध्ये आणि याच्यामध्ये सेवानिवृत्त झालेला नाही, मी मरेपर्यंत हा एक विळा उचललेला आहे आणि ते मी काम करत राहणार आहे. मित्र, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि ज्यांच्या विभागाच्या सुनियंत्रणेखाली इंदू मिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक करण्याचं काम चालू आहे ते धनंजय मुंडे साहेब आणि समाजाचा मंत्री म्हणून मी, नितीन राऊत साहेब, वर्षाताई गायकवाड हे सगळेजण मिळून आम्ही इंदू मिलच्या जागेवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करण्याकरता आम्ही सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. जवळजवळ 15 ते 20% काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्ही पवारसाहेबांनी त्या सगळ्या जागेची पाहणी करून काही सूचना आणि आंबेडकरांचा पुतळा कसा असावा, ते स्मारक कसं असावं हे त्या ठिकाणी आम्हाला सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि 14 एप्रिल 2023 पर्यंत हे बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आम्ही त्या ठिकाणी ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये भाजपकडून वारंवार म्हटलं जाते की महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते राजकारण करतात. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहात. आता आमचे महाविकास आघाडीचे नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब परवाच अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर आणि अधिवेशन चालू झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी गेले आणि आमचे महाविकास आघाडीचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला त्या ठिकाणी भेटले आणि सांगितलं की आपण आता हा केंद्रातला मुद्दा राहिलेला आहे आणि आपण केंद्राकडून तुम्ही हे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि आमची राज्याची भूमिका त्या ठिकाणी सकारात्मक आहे. ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि राज्यामध्ये सुद्धा मागासवर्गीयांच्या ज्या पदोन्नतीचा आरक्षणचा मुद्दा आहे त्या कोर्टाच्या अधीन राहून आम्ही ते देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. नाही, तुम्ही जे म्हणताय की व्यवस्थापनासाठी हे मंत्रालय हवं असं एकदम तुमचं बरोबर आहे. आज मदत व पुनर्वसन खातं याच्या देखरेखीखाली हे सगळं त्या ठिकाणी चालत असतं आणि मागच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही सगळा आढावा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब त्या सगळ्या भागाचा त्यांनी दौरा केला
आणि पंचनामे करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि तात्पुरती मदत म्हणून आम्ही 10,000 रुपये त्या ठिकाणी ज्याचं नुकसान झालं त्यांना देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आहे. सगळा आढावा आल्यानंतर आम्ही किती मदत द्यायची ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि भटके विमुक्तांचं जे पदोन्नतीतलं आरक्षण आहे रद्द करण्यात आलं. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या काळातही हे आरक्षण रद्द करण्यात आलं. आपलं तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. मागच्या सरकारमध्ये हे आरक्षण रद्द झालं होतं आणि त्याच्यानंतर काही कोर्टामध्ये काही याचिकाकर्ते त्या ठिकाणी गेले होते आणि कोर्टाने काही निर्णय त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यावर मी आता काही भाष्य करणार नाही. पण आज आम्ही समाजाचे मंत्री म्हणून आमच्या समाजाच्या जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्या आरक्षण मिळण्याकरता आम्ही तिन्ही समाजाचे मंत्री आम्ही महाविकास आघाडीच्या प्रमुखाला आम्ही सांगून कोर्टाच्या अधीन राहून त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. जय भीम. थँक्यू.